नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपला सातारा जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक दोन एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेला आपला सेट बीचा हा जो पेपर सुरू आहे तर या पेपरचे या अगोदर आपण तीन भाग कव्हर केलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण इथे चौथा भाग पाहणार आहोत तर या भाग चारमध्ये आपण त्याचे मराठी ग्रामरशी संबंधित महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहत यातच्या आपल्या सातारा जिल्हा पोलीस शिपाई भरतीच्या पेपरमधील भाग चारमधील आपला हा प्रश्न पहिला म्हणजेच प्रश्न क्रमांक शहात्तर काय दिलेलं आहे ते राजा ह्या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर राजाला आपण काय म्हणतो नृप भ्रू भूपती म्हणतो नृप म्हणतो जनक म्हणतो तर ते भूपती दिलेलं आहे ऑप्शन एमध्येच तेच आपलं ॲन्सर असणार आहे बाकी रंक विहार आणि यापैकी नाही तर यातलं काय असणार आहे राजाला आपण काय म्हणतो भूपती असे देखील म्हणतो ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक का सत्याहत्तर कायम लक्षात ठेवण्याजोगा हो क्षणाला टिंब टिंब क्षण म्हणतात म्हणजे जे आपण कायमस्वरूपी आपश आपल्या जे आहे तर ते लक्षात ठेवणारा जो असा क्षण असतो तर त्याला कसला क्षण म्हणतो आपण तर त्याला संस्मरणीय किंवा विस्मरणीय क्षण म्हणतो आपण काय म्हणतो संस्मरणीय किंवा विस्मरणीय क्षण म्हणजे कधीही न विसरण्याजोगा क्षण कायम लक्षात ठेवण्याजोगा क्षणला संस्मरणीय असे म्हणतो ऑप्शन बी मध्ये दिले तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे तर इथे सी मध्ये विराट दिले आणि डी मध्ये मधुर दिले तर ह्याला काय म्हणतो आपण संस्मरणीय म्हणतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर कुंजर या अर्थाचा समानार्थी शब्द इथे सांगायचा आहे तर कुंजर आपण कोणाला म्हणतो गज कुंजर हत्ती म्हणजे हत्तीचा समानार्थी हा शब्द आहे कोणता कुंजर तर इथे हत्ती कशामध्ये दिले आपल्याला तर इथे ऑप्शन डीमध्ये दिले तुम्ही इथे पाहू शकता तर गज कुंजर हत्ती हे हत्तीचे समानार्थी शब्द आहेत ऑप्शन डी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणऐंशी गोड या शब्दाचा नामरूपी शब्द निवडा तर गो म्हणजे याचा नाम आपल्याला रूपी शब्द निवडायचा आहे गोडचं काय करू शकतो आपण गोडवा गोडवा असं नाम रूपी शब्द बनवू शकतो काय बनवू शकतो गोडचं काय बनवू शकतो गोडवा ऑप्शन बीमध्येच दिलेलं आहे तेच आपलं योग्य अँसर असणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची फ्रीमध्ये पी डी एफ देखील मिळवू शकता तर प्रश्न क्रमांक ऐंशी रामेश्वर या शब्दाचा संधी विग्रह करा तर आता संधी वर आधारित हा प्रश्न आहे तर रामेश्वर तर याचा संधी विग्रह कसा होतो तर हा कसा आहे तर हा स्वर संधीचं उदाहरण आहे म्हणजे ह्याचं कसं होणार राम राम अधिक ईश्वर होणार काय होणार राम अधिक ईश्वर तर ह्याचं म आणि ई तर इथे अ आणि ई म्हणून काय होतं ए होतं म्हणजे रामेश्वर होणार याचं काय होणार रामेश्वर म्हणजे राम अधिक ईश्वर इथे कशामध्ये असते तुम्हाला ऑप्शन एमध्ये दिसत आहे तेच आपलं योग्य संधी विग्रह असणार आहे रामेश्वरचा म्हणजे राम अधिक ईश्वर असा त्याचा संधी विग्रह होतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते या वाक्यातील विशेष नाम ओळखा तर विशेष नाम आपल्याला इथे ओळखायचं आहे तर आता कृष्णा नदी ही कुठे महाबळेश्वर येथून उगम पावते तर म्हणजे इथे विशेष नामे कोणकोणते कौन आहेत तर कृष्णा हे एक नाव आहे नदीचं विशेष आहे नदी नद्यामध्ये भरपूर नदी आहेत भर कृष्णा त्याप्रमाणे गोदावरी नर्मदा तर त्या प्रकारची कृष्णा एक काय झाले यातलं विशेष नाम झालं नदी हे सामान्य नाम झालं आणि महाबळेश्वर हे एक शहराचं नाव आहे मग केव्हा गावाचं शहराच्या नावाला आपण म्हणजे विशेष नाव दिलं असतं त्याला विशेष नाव म्हणतो महाबळेश्वर एक विशेष नाव आहे आणि कृष्णा एक विशेष नाव आहे मग या वाक्यातील दोन विशेष नावं आहेत तर कोणती व महाबळेश्वर तर कशामध्ये दिलं त्याचा ॲन्सर तर ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही ते पाहू शकता तेच आपलं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याऐंशी खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा तर आता ऑप्शन दिले दगड लेकरू भिंत आणि यापैकी नाही तर नपुसकलिंगीला कोणता प्रत्यय लागतो तर ते हा प्रत्यय लागतो तर लक्षात घ्या तो दगड म्हणतो आपण म्हणजे हा पुल्लिंगी झाला तर ते काय म्हणतो ते लेकरू म्हणतो म्हणजे लेकरू हे काय झालं नपुसकलिंगी झालं आणि भिंत म्हणजे ती भिंत हे स्त्रीलिंगी झालं आणि डीमध्ये यापैकी नाही असं दिलेलं आहे तर ते आन्सर असणार नाही कारण लेकरू ह्या जे आहे तर ते नपुसकलिंगी अर्थात आपण त्याचा वापर करतो म्हणून ऑप्शन बी याचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी कराडमध्ये कृष्णा आणि कोयना नदीचा प्रीती संगम आहे या वाक्याचा प्रकार ओळखा तर आता वाक्याचा प्रकार ओळखायचा कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तर आता कराडमध्ये कृष्णा आणि कोहिना या नद्यांचा काय संगम आहे असं आपल्याला इथे वाक्य दिलेलं आहे तर हे कसलं वाक्य आहे तर हे साधं विधानार्थी वाक्य आहे इथे दोन वाक्य तुम्हाला दिसतच नाहीत कारण एकच वाक्य दिसते तर ते एकच वाक्य जिथे दिलेलं आहे आणि शेवटी इथे फुलस्टॉप आहे म्हणजे साधं विधान केलेलं आहे उद्गारवाचक चिन्ह असतं तर हे उद्गारवाचक वाक्य झालं असतं पण कराडमध्ये कृष्णा आणि कोयना नदीचा प्रीतीसंगम आहे एक साधा आपलं विधान आहे म्हणजे ऑप्शन सी मध्ये दिले आपल्याला तुम्ही इथे पाहू शकता हे एक प्रकारचं एक विधानार्थी वाक्य आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी खूप गाभरणे या अर्थाचा वाक्य प्रचार ओळखा तर खूप घाबरणे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो एखाद्याचं दहा आणलं म्हणजे तो एखादा जर व्यक्ती खूप घाबरला असेल तर आपण काय म्हणतो आता याचं दहा बंध आणलं म्हणजे दहाबे दनानने हा जो आहे तर तो खूप घाबरणे या अर्थाचा वाक्यप्रचार आहे म्हणजेच ऑप्शन मध्ये दिले तेच आपले योग्य आन्सर असणार आहे बी सी डीमध्ये तुम्ही पाहू शकता दहाबे चालवणे दहाबा बडवणे का यापैकी नाही तर दहाबे दनानने म्हणतो म्हणजेच खूप घाबरणे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी आपुलकी या शब्दाचा नाम प्रकार सांगा म्हणजे आपुलकी हे कोणत्या प्रकारचं नाम आहे आपल्याला इथे ओळखायचं आहे तर आपुलकी हे कसलं नाम आहे तर हे एक प्रकारचं भाववाचक नाम आहे आपुलकी बंधुता हे असे जे आहे तर ते कशामध्ये येतात तर ते भाववाचक नामामध्ये मोडतात आपुलकी तर हे सामान्य नाम व विशेष नामाचा काही संबंध नाही कारण ते भाववाचक नाम आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहाऐंशी खालीलपैकी बहुव्रीही समास ओळखा तर आता बहुरूही समासामध्ये काय असतं तर तिसऱ्याच कोणत्या तरी शब्दाचा आपल्याला इथे आपल्याला म्हणजे शब्द तयार होतो म्हणजे वेगळाच अर्थ निर्माण होतो दोन्ही शब्द हे महत्त्वाचे नसून तिसऱ्याच शब्दाचा इथे बोध होतो म्हणजे आता इथे जर तुम्ही पाहिलं यामध्ये तर आमरण म्हणजे आमरण हा जो शब्द आहे तर तो बहुष्ठ समासामध्ये आहे का नाही कारण तो अव्ययी भाव समासाचा प्रकार आहे कारण आ याचा प्रति यासारखे प्रत्यय जे आहे तर ते अव्यभाव समासात लागतात म्हणजे हे अवयभावाचं उदाहरण आहे तर इथे तुम्ही पाहू शकता लक्ष्मीकांत तर आता इथे लक्ष्मीकांत जो आहे तर तो काय आहे तो? या हो तो तर यातलं योग्य बहुरूही समासाचं उदाहरण आहे कोणतं लक्ष्मीकांत कारण याचा अर्थ काय होतो लक्ष्मीकांतचा तर म्हणजे लक्ष्मी आहे ज्याची पत्नी असा तो म्हणजेच कोण नारायण किंवा विष्णू म्हणतो ज्यांना आपण म्हणजे लक्ष्मीचा पती म्हणजे हे काय तर वेगळंच यातून आपल्या तिसऱ्या शब्दाचा बोध झालेला आहे लक्ष्मीकांतमधून म्हणजेच नारायण म्हणजे ऑप्शन बी जे आहे तर ते कसं असणार आहे तर ते बहुरूही समाजाचं उदाहरण असेल त्याप्रमाणे अजून उदाहरणं कोणते आहेत वक्रतुंड आहे दशानन आहे तर या प्रकारची नावं जी आहेत तर ती ह्या समासात येतात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्याऐंशी पुढील शब्दाचा स्त्रीलिंग शब्द लिहा तर मासा तर मासा या शब्दाचा आपल्याला स्त्रीलिंगी शब्द लिहायचा आहे तर मासाला काय असतं हे हा मासा जो आहे तर तो दोन्ही ह्याच्यात वापरतो आपण तो मासा म्हणजे मासा हा कसा आहे स्त्रीलिंगी शब्द ह्याचा मासाच होतो काय होतो मासाचा स्त्रीलिंगी शब्द हा बदलत नाही कारण त्याचा जो स्त्रीलिंगी शब्द आहे तर तो मासाच होतो फक्त त्याचं वचन बदलू शकतं एक मासा अनेक मासे असं आपण बदलू शकतो पण मासाचं मासी होत नाही किंवा मासो होत नाही तर मासाचं काय राहतं मासाच राहतं तर ऑप्शन बीमध्ये दिले त्याचं आपलं योग्य ॲन्सर असणार आहे याचा लिंग बदल होत नाही म्हणजे या शब्द बदल होतो पण शब्द आहे असा राहतो मासाचा मासाच राहतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी मी जेवण केलेले असेल या वाक्याचा काळ ओळखा काळ कोणता तर आता केलेले असेल म्हणजे हे कसं आहे भविष्य काळात आहे पण भविष्य काळातला कोणता प्रकार आपल्याला इथे ओळखायचा आहे तर केलेले के असेल म्हणजे जेवण त्याचं पूर्ण झालेलं असणार आहे भविष्यात म्हणजे हे काय पूर्ण भविष्य काळाचं उदाहरण आहे मी जेवण केलेलं असेल मी जेवण करीत असेल का नाहीत करीत असेल तर अपूर्ण झालं असतं तर केलेलं असेल म्हणजे संपूर्ण जेवण केलेलं असेल म्हणजे हे पूर्ण इथे क्रिया दर्शवते म्हणून ते पूर्ण भविष्य काळाचं उदाहरण आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणनव्वद तर आता इथे आपल्याला शुद्ध शब्द निवडायचा आहे तर अतिथी या शब्दाचा आपल्याला शुद्ध शब्द निवडायचा आहे तर इथे अतिथी दिले तर इथे फक्त तीला पहिली पा वेलांटी पाहिजे होती म्हणून हा अशुद्ध आहे तर इथे थी नसतं तर ती असतं म्हणून इथे देखील हा देखील पर्याय कट झाला तर आता ऑप्शन सी मध्ये तुम्ही पाहू शकता योग्य शब्द दिलेला आहे शुद्ध शब्द अ तीला पहिले पहिली वेलांटी आणि थीला दुसरी वेलांटी म्हणजे रस्व ती आणि दीर्घ थी अ ती थी ऑप्शन सी मध्ये योग्य आपल्याला शब्द दिलेला आप आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्वद खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा तर आता विशेषण नसलेला आपल्याला इथे शब्द ओळखायचा आहे तर आंबट तर आपण काय म्हणतो आंबट लिंबू म्हणजे हे काय झालं आंबट हे एक प्रकारचे लिंबाला आपण विशेष वापरतो म्हणजे चव कडू आता कडू कारले कारल्याला एक प्रकारचं विशेष म्हणजे आपण गुण त्याचा दाखवतो कारलं कसं आहे कडू आहे हे देखील काय विशेषण शब्द आहे त्याप्रमाणे दहा तर दहा पुस्तके म्हणजे पुस्तकांची सुद्धा आपल्याला म्हणजे किती आहे संख्या हे दाखवली आहे कशाने दहाने म्हणजे हे देखील आपण विशेषण वापरू शकतो मी तर आता मी काय हे एक प्रकारचं सर्वनाम आहे तर त्याचा फक्त सर्वनाम म्हणून आपण वापर करतो म्हणजे मी जे आहे तर याचं योग्य आन्सर असणार आहे विशेषण असलेला शब्द कोणता आहे तर हे मी हे जे आहे तर ते विशेषण नाही कारण ते सर्वनाम आहे म्हणून ऑप्शन डी आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव हार या शब्दाचे एक वचन ओळखा तर आता हार हार एक जर हार असेल तर त्याला आपण हारच म्हणतो दहा जरी असेल तर दहा हारच म्हणतो म्हणजे हारच हारी हार्या असं काही होत नाही लक्षात घ्या तर हारचं काय राहतं हारच राहतं हारे पण होत नाही लक्षात घ्या हारचं काय राहतं दहा जरी असेल तर हारच म्हणतो आपण दहा हार द्या एक हार द्या हारचं हारच राहतं म्हणून ऑप्शन डी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याण्णव खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले नाही तर लिहिलेले नाही असं विचारलेलं आहे लक्षात घ्या तर त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्राचीन भारतातील व्यापार तर हे एक त्यांचं पुस्तक आहे त्याप्रमाणे बुद्ध व त्यांचा धर्म तर हे देखील त्यांचं पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेबांचं हेलेशन ऑफ कास्ट तर हे देखील त्यांनी लिहिलेलं पुस्तक तर हे देखील त्यांनी लिहिलेलं आहे म्हणजे हे तिन्ही पुस्तक त्यांनी लिहिलेले आहेत मग लिहिलेलं नसलेलं कोणतं आहे तर यापैकी कोणतंही नाही मग लिहिलेलं नाही असं एकही पुस्तक यामध्ये नाही कारण तिन्ही जे आहेत तर ती त्यांनी लिहिलेली आहेत तर लिहिलेले नाही असं विचारलं तर हे तिन्ही त्यांनी लिहित म्हणून ऑप्शन डी आपलं ॲन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याण्णव अग अग म्हशी टिंब टिंब ही म्हण पूर्ण करा तर ऑप्शन दिला आहे गवत का खाशी मला कुठे नेशी त्याप्रमाणे दूध का देशी का यापैकी नाही तर आता ह्याचं अँसर काय आहे योग्य तर मला कुठे नेशी तर आता तुम्ही बिनकामाचा नावरा जर पिक्चर पाहिला असेल तर त्यामध्ये गाणंच आहे सरळ तुम्ही पाहू शकता अग अग म्हशी मला कुठे नेशी तर हे गाणंच आहे तर इथे तुम्हाला तर आता हे साधा सिंपल प्रश्न होता अग अग म्हशी मला कुठे नेशी तर ही जी म्हण आहे तर ती अशी पूर्ण होणार आहे मला कुठे नेशी असं पुढे असणार आहे लक्षात घ्या म्हण आणि वाक्यप्रचार हे जसेच्या जा तसे असतात कोणत्याही काळामध्ये याचा याच्यामध्ये कोणताही काही बदल होत नसतो हे त्रिकालाबाधित सत्य आहेत म्हणजे हे जसं आहे तसंच आपल्याला लिहावं लागतं यांच्यामध्ये कोणत्याही काळानुसार वचनानुसार लिंगानुसार बदल होत नाही लक्षात घ्या अग अग म्हशी मला कुठे नेशी तर हेच इथे पाहिजे दुसरं तुम्ही काहीही तिथे करू शकत नाही पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव पुढील शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा तर अवनती तर अवनती म्हणजे काय त्याला म्हणतो म्हणजे आपल्याला इथे काय वाटतं विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे शोधायचा आहे तर अवनती म्हणजे काय म्हणजे प्रगतीच्या विरुद्धार्थी आपण वापरतो प्रगती अवनती म्हणजे उन्नती अवनती म्हणजे अधोगती म्हणजेच अवनतीचा समानार्थी शब्द आहे आणि विरुद्धार्थी काय असणार तर प्रगती म्हणजेच उन्नती म्हणजे उन्नतीच्या विरुद्धार्थी अवनती असते म्हणजे ऑप्शन सीमध्ये दिले त्याचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा होता अवनती उन्नती पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याण्णव पुढील वाक्यामधून सार्वनामिक विशेषण ओळखा तर आता इथे आपल्याला कसलं विशेषण ओळखायचं आहे तर सार्वनामिक विशेषण आपल्याला इथे ओळखायचं आहे तर पुस्तक शाळेत माझे आणि राहिले तर लक्षात घ्या पुस्तक हे कसं आहे हे नाम नाम आहे पुस्तक हे नाम आहे शाळा हे देखील नाम आहे पण माझे पुस्तक असं आपण जेव्हा म्हणतो म्हणजे राहिले राहिले हे क्रियापद आहे तर माझे हे जे आहे ना माझे मी यासारखे तुझे हे जे आहे तर ते सर्वनाम म्हणून त्याचा आपण वापर करतो सर्वनामिक विशेषण म्हणून म्हणजेच माझे पुस्तक असं आपण म्हणतो म्हणजे हे काय झालं सर्वनामिक विशेषण तर कोणता आहे म्हणजे माझे तर आता ह्या वाक्यातील आपल्याला ओळखायचं होतं लक्षात घ्या माझे पुस्तक शाळेत राहिले तर हे पुस्तक हे जे आहे तर ते नाम आहे आणि माझे काय सर्वनाम आहे म्हणजे पुस्तकाबद्दल माहिती काय सांगितलं आहे तर कोणाचं पुस्तक आहे माझे पुस्तक आहे म्हणून ह्या दिलेल्या वाक्यातील जे आहे तर ते आपल्याला राहिले हे क्रियापद आहे शाळा हे देखील नाव आहे पण हे माझे पुस्तक हे माझे जे आहे तर ते इथे सार्वनामिक विशेषण म्हणून वापरलेलं आहे तर ह्या वाक्यातील आपल्याला ओळखायचं होतं तर ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे तर माझे हे जे आहे तर ते सार्वनामिक विशेषण आहे पुढे प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक शहाण्णव घरदार नसलेल्याला काय म्हणतात ज्याला घरच नाही त्याला काय म्हणतात तर ऑप्शन दिलेत काकूद मानधन त्याप्रमाणे पंकज आणि उपरा तर त्याला काय म्हणतो आपण उपरा तर उपरा म्हणजे काय ज्याला घरदार नाही असा जो त्याला आपण उपरा म्हणतो तर लक्ष्मण मानेची देखील एक कादंबरी फेमस आहे बघा उपरा तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवा हो। उपरा म्हणजे काय ज्याला घर नाही असा म्हणजे भटकणारा माणूस घरदार नसले आपण म्हणतो उपरा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव विसंगत शब्द ओळखा तर आता विसंगत शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे तर मध्ये काय दिले तिरळा त्याप्रमाणे बीमध्ये चकना सीमध्ये भोळा डीमध्ये काना तर लक्षात घ्या काना चकना तिरका बघणारा किंवा तिरळा म्हणतो त्याला आपण तिरळा चकना काना हे जे आहे तर ते समानार्थी शब्द आहेत ते एका गटात येतात पण भोळा जो आहे तर तो यापैकी वेगळा शब्द आहे भोळा त्या गटात मोडत नाही पण आपण काय म्हणतो काना चकना तिरका तिरळा असं म्हणतो पण आपण काय भोळा असं त्या गटात म्हणत नाही म्हणून बोळा आहे जर तो विसंगत शब्द असणार आहे या चारीपैकी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव तर आता इथे अयोग्य जोडी ओळखायची आहे तर आता प्राणी व त्यांच्या पिलांची नावे इथे आपल्याला दिलेली आहे तर तुम्ही पाठच करून ठेवा प्रत्येक पाण्या प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात आणि त्या प्राण्यांच्या घराला देखील काय म्हणतात हे देखील पाठच करून ठेवा तर आता इथे तुम्ही पाहू शकता काय दिलेलं आहे तर हरणाचे करडो तर लक्षात घ्या हरणाचे करडो असतं का नाही तर हे करडू जे आहे तर ते शेळीचं असतं हरणाचे काय असतं पाडस असतं म्हणून हे अयोग्य एकच जे आहे तर तेच आपलं ॲन्सर असणार आहे त्याप्रमाणे पुढील आपण पाहूयात तर माणसाचे लेकरू असते हे बरोबर आहे त्याप्रमाणे घोड्याचे शिंगरू असते हे देखील बरोबर आहे आणि आत्ताच मी सांगितलं शेळीचे कोकरू असते तर हे देखील बरोबर आहे तर शेळीचे कोकरू असते लक्षात घ्या आणि करडू जे आहे तर ते मेंढीचं असतं मेंढीच्या पिल्लाला करडू म्हणतात आणि शेळीचं कोकरू असतं तर इथे थोडं करेक्शन करा पण हरणाचं काय असतं पाडस असतं करडू जे आहे तर ते मेंढीचं असतं आणि शेळीचं कोकरू असतं असं लक्षात ठेवा तर ऑप्शन ए आपलं अयोग्य जोडी असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नव्याण्णव गुरांचा समूह म्हणजे काय तर आता समूहदर्शक शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे तर गुरांच्या समूहाला आपण काय म्हणतो तर कळप म्हणतो काय म्हणतो गुरांचा आला म्हणतो म्हणजे अनेक जर गुरे येत असतील तर त्याला आपण काय म्हणतो तर गुरांचा कळप असे म्हणतो पुंजी असे म्हणत नाही तर रास रास धान्यांची असते खिल्लार पण आपण म्हणत नाही तर काय म्हणतो गोरांचा समूह जेव्हा असतो तर त्याला कळप असे म्हणतात तर आपल्या या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक शंभर चुकीची जोडी ओळखा तर आता प्राणी आणि त्याच्या आवाजाशी संबंधित चुकीची जोडी आपल्याला इथे ओळखायची आहे वाघाची काय असते दरकाळी असते म्हणजे हे बरोबर दिले बीमध्ये काय दिले माशीचे का घोंगावणे बरोबर आहे माशी घोईंग घोईंग गोईंग करते म्हणजे त्याला आपण घोंगावणे म्हणतो त्याप्रमाणे हत्तीचे चितकारणे हत्ती जो चित आवाज काढतो मोठा तर त्याला काय म्हणतात हत्तीचे चितकारणे म्हणतो आपण आणि डीमध्ये काय दिले कोकळचं केकाटणे लक्षात घ्या कोकळचा केकाटणे नसतं तर कोकळचं कुहू कुहू असा आवाज असतो केकाटणे म्हणत नसतात त्याला म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते चुकीचं आहे कारण कोकिळची कुहू कुहू असते जर केकाटणे म्हणत नाही त्याला तर चुकीची जोडी ऑप्शन डी मध्ये असणार आहे कोकिळ के काटणे तर मित्रांनो आपला जो सातारा जिल्हा पोलीस भरतीचा दिनांक दोन एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेला जो पेपर होता तर त्याचे जे आहे तर ते संपूर्ण प्रश्न जे आहेत तर ते आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहिले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करू नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल एबी के स्मार्ट स्टडी सब्सक्राइब करा व बेल बेलायकोन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पोलीस